नमस्कार, अरपी रेसिपी मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अंडा आणि ब्रेडची रेसिपी. त्यासाठी आपण इथे अंडी आणि ब्रेड घेतलेले आहेत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण इथे दोन अंडी घेतलेली आहेत. त्यासाठी आता आपण पहिले अंडे फोडून घेऊयात. अंडी फोडून कांदा बारीक चिरून घेऊयात आणि आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात. इथे आपण ही दोन अंडी घेतलेली आहेत. आता ही आपण अंडी फोडून घेणार आहोत. आपण इथे ही दोन्ही अंडी फोडून घेतलेली आहेत. आपण ह्यामध्ये थोडीशी मिरची घेणार आहोत. यातून सुद्धा आपण थोडी कोथिंबीर घेणार आहोत. कांदा सुद्धा आपण थोडाच घेतलेला आहे. इथे आपण घेणार आहोत चवीपुरतं मीठ. पाव चमचा हळद घेतलेली आहे आपण. थोडस चिमूटभर होईल एवढं आपण ही धणे पूड घेतलेली आहे. चिमूटभरच होईल एवढी ब्लॅक पेपर पावडर घेतलेली आहे. पेपर पावडर नसल्यास मिरी बारीक करून टाकली तरी चालेल. पेपर पावडर तर ऑप्शनली आहे, तुम्हाला पाहिजे असेल तरच तुम्ही घ्या. टेस्ट चांगली आहे तेव्हा आपण घेतलेली आहे. इथे आपण थोडं चिली फ्लेक्स घेतलेलं आहे. आता आपण यांचं एकत्रित मिश्रण करून घेऊयात. मिश्रण एकदम आपल्याला घट्ट करून घ्यायचं, त्यामध्ये पाणी वगैरे अजिबात नाही टाकायचं. पूर्ण असं एकदम मिश्रण करून घ्यायचं म्हणजे सगळ्याकडे कांदा वगैरे पूर्ण एकदम मिक्स होऊन जाईल. तुम्हाला पाहिजे असेल तर हळदीसोबतच तुम्ही इथे मसाला पण ॲड करू शकता, पण आपण इथे मिरची घेतलेली आहे. मसाल्यापेक्षा मिरची जरा जास्त टेस्टी लागते. आपल्याला एकदम फेटून घ्यायचं आहे म्हणजे सगळं एकत्रित झालं पाहिजे. आपलं एकत्रित सगळं झालेलं आहे, छानपैकी असं फेटून झालेलं आहे आपलं. आता आपण तेल गरम करून घेऊयात. आपण इथे तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. आपला इथे तवासुद्धा गरम झालेला आहे. आपण त्यामध्ये आता तेल ओतून घेऊयात. तेल थोडंच पहिलं टाकायचं, नंतर बाकीचं साईडून परत एकदा टाकूयात. तेल पूर्ण आपण तव्याभोवती पसरवून घेऊयात म्हणजे आपल्याला साईडला सगळ्याकडे पूर्ण तेल पसरून जाईल. इथे आपण एक ब्रेडचं पॅकेट घेतलेलं आहे. तेल आपलं तापलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात. हे आपल्याला ब्रेड घ्यायचे आहेत असे. तुम्ही जाडवाले घेतलेत तरी चालेल. ते ब्रेड आपण असे ह्यामध्ये मिक्स करून घेऊ. असे मिक्स करायचे दाबून, म्हणजे जेवढं काय असतं आपण टाकलं ते सगळं त्यावर असं अडकून राहतं आपलं असं. आणि असं तेलामध्ये टाकून द्यायचं, म्हणून तेल जरा जास्त नाही घ्यायचं. एक साईडला लागत नाही कधी कधी, त्यामुळे वरून पण टाकलं तरी चालतं. थोडंसं म्हणजे सगळं त्यावर लागून जातं. आता आपण दुसरासुद्धा ब्रेड त्यामध्ये मिक्स करून घेऊयात. ह्यावर सुद्धा आपण वरून टाकून घेऊयात. छान असे
कशी रेसिपी तयार होते ही तुम्ही एकदा नक्की करून पहा। ब्रेड आपल्याला लगेच पलटायचे नाहीत, कारण आपल्याला ते एकदम खरपूस रंगावर भाजून घ्यायचेत, म्हणजे एकदम कुरकुरीत होईपर्यंत। हा आपण अजून एक ब्रेड ॲड केलेला आहे। मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्याला सकाळी नाश्त्याला जर घाई असेल तर ही रेसिपी खरंच अतिशय सोपी आणि पटकन होणारी आहे आणि चवीला सुद्धा एकदम छान आहे। परंतु हा पलटून घेऊयात, सालटून चिकटलेला आहे पहा, असा होईपर्यंत आपल्याला खालून भाजून घ्यायचं आहे। तसं छान असा खरपूस लाल रंगावर शिजलेला आहे। आपला प्लेट टाकल्यामुळे शिजवायचं बाकी आहे। आता आपण जो तेल ठेवला होता तो आपण साईडून टाकून घेऊयात। एकदमच तेल नाही टाकायचं, म्हणजे सगळंच तेल एकदम नाही टाकायचं, कारण मग तो एकदम ब्रेड असल्यामुळे सगळं त्याला लागून जातं। थोडं थोडं टाकायचं वरून, म्हणजे एक साईड झाली की दुसऱ्या साईडला पण थोडं तेल टाकून घ्यायचं। खरंच एकदम सोपी आणि सुंदर रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। चवीला सुद्धा एकदम उत्कृष्ट अशी रेसिपी आहे ही। तेल लागण्यासाठी आपण ते अलटी पलटी करून घेतलेलं आहे थोडं। ही साईड सुद्धा आपल्याला, खालची साईड सुद्धा आपल्याला खरपूस लाल रंगावर भाजून घ्यायची आहे पूर्ण। आपल्या इथे अंडा ब्रेड कटलेट तयार आहेत। तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। पहा, एकदम टेस्टी असते अंडा कटलेट तयार झालेले आहेत आपले। एकदम छान असे दिसतात पण एकदम सुंदर। आता आपण हे काढून घेऊयात। हे पण दुसऱ्या साईडून पण एकदम छान असे खरपूस रंगावर भाजून घेतलेले आहेत। आपण आपली रेसिपी तयार झालेली आहे। इथे आपले अंडा ब्रेड कटलेट तयार आहेत। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।